कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनच उतरले मैदानात। आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून करण्यात आली निदर्शने। आज कधी नव्हे एवढे मोठे संकट विद्यार्थ्यांसमोर ठाकले आहे। पटसंख्येच्या अभावे 3,800 शाळा बंद करण्याचा घाट शासनाने घातला आहे। 15 ते 30 पटसंख्या असलेल्या शाळा समायोजनाच्या आणि गुणवत्तेच्या नावाखाली एक करून 6,000 शिक्षक बेरोजगार करण्याचं धोरण महाराष्ट्र शासनाने आखलं आहे। आज अकोला जिल्हा येथे सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने भव्य निदर्शनं करण्यात येत आहेत। अकोला जिल्हा येथे महाराष्ट्रातील 38,000 जे जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडलेल्या आहेत त्या विरोधात अकोला जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रात माननीय माजी खासदार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तसेच महेशजी भारतीय यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण बचाव शाळा बचाव या मोर्चाचं निदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आंतरराष्ट्रीय मानकांनुसार 20 ते 25 विद्यार्थी एका वर्गात असावे म्हणजे गुणवत्ता सांभाळली जाते असा आंतरराष्ट्रीय दंडक आहे। पण भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार हे दोन्ही मिळून पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक करत आहेत। विद्यार्थी आंदोलनाच्या अकोला जिल्हा महानगर व सर्व तालुका व भारिप बहुजन महासंघ महिला आघाडी योग आघाडी व सर्वांच्या वतीने विद्यार्थी प्रमुख नेतृत्व अमोलभूत शिक्षण यांचे मार्गदर्शन जिल्हाधिकारी अकोला कार्यालयासमोर धरणे आंदोलन सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने करण्यात येत आहे। इथं आमच्या या आंदोलनाच्या निदर्शनाचे प्रमुख मागणे असे आहेत की 38 शाळा बंद करण्यास शासनाने घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा व शिक्षक 6,000 शिक्षक संयोजनेच्या नावाखाली 6,000 शिक्षक बेरोजगार करण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा। 1,300 बंद केलेल्या मराठी शाळा पूर्वी चालू कराव्या। फेलोशिप नीट परीक्षा केलेली सक्तीची रद्दी करावी व मागासवर्गीय विद्यार्थ्या शिष्यवृत्ती वेळेत देण्यात आली। 1,300 मराठी शाळा महाराष्ट्र शासनाने 2 वर्ष अगोदरच बंद केल्या आहेत। देशात 9 लाख शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत तर महाराष्ट्रात नेट सेट पास झालेले 88,000 विद्यार्थी आहेत। दरम्यान पालक आणि विद्यार्थी हित जोपासत भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्ह्याच्या वतीने आज 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निदर्शनं करण्यात आली। भारतीय रिपब्लिकन पार्टी बहुजन महासंघाची विद्यार्थी आघाडी असलेल्या सम्यकने यापूर्वीही या मुद्द्यावर आंदोलन केले आहेत। त्याच श्रृंखलेचा एक भाग म्हणून या आंदोलनातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सम्यकने केला आहे। सम्यकच्या निरीक्षणानुसार शासनाचे प्रचलित शिक्षण धोरण हे विद्यार्थी व शिक्षण विरोध आहे। या भारत सरकारमध्ये आणि महाराष्ट्र बीजेपीचे सरकार येऊन 4 वर्ष विद्यार्थ्यांचं पूर्ण वाटोळे या दोन्ही सरकारने या बीजेपी सरकारने केलेलं आहे। मागील 4 वर्षापासून विद्यार्थ्यांच्या वेळोवेळी केलेल्या विरोधी धोरणामुळे विद्यार्थ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे। आता 38,338 मराठी शाळा या सरकारने बंद करून गोरगरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण बंद करण्याचा घाट या सरकारने केलेला आहे। त्याच्या विरोधात अनेक विद्यार्थी आंदोलन केले। बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शन आणि महेशजी भारतीय सर यांच्या आदेशाने आज अकोल्यात अमोल यांच्या नेतृत्वात भव्य निदर्शनाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता। या कार्यक्रमाला सर्वच जण उपस्थित झालेले आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षणाला विरोध करणारे या सरकारच्या विरोधात निदर्शने आंदोलने मोर्चे निघत आहेत। तरी आमची सम्यक विद्यार्थी आंदोलनची एकच मागणी आहे की या सरकारने जेवढेही जे विद्यार्थ्यांच्या विरोधात धोरणं लादलेले आहेत ते यांनी पूर्वगत चालू करावे अन्यथा सम्यक विद्यार्थी आंदोलन आगामी काळात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे त्याला विरोध करणे आवश्यक असून विद्यार्थी केंद्रित धोरण आखा अशी मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान यावेळी सम्यकचे राज्य सदस्य हितेश जामणिक अमरावती विभागीय अध्यक्ष नितेश कीर्तक अकोला जिल्हाध्यक्ष अमोल शिरसाठ जिल्हा महासचिव भाग्यश्री इंगळे अकोला महानगर महासचिव पवन गवई इत्यादी पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचं नेतृत्व केले। कॉमन न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी निलेश कीरतकर अकोला।